सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मासुर्णे औंध पुसेगाव या मार्गावरील रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे आरोप ग्रामस्थांनी करून त्या रस्त्याचे काम बंद पाडण्यात आले. पाहूयात ही बातमी. महासुर्णे औंध पुसेगाव या मार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र या कामात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या रुंदीत तफावत असल्याचे ग्रामस्थांना निदर्शनात आले आहे. तसेच गटार कामातही ताळमेळ नसल्याचे दिसून आले होते. ही बाब अनेक वेळा ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिली, मात्र याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर हे काम बंद पाडले. याबाबतच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी मुक्तागिरी न्यूज जवळ दिल्या. यावून गावचा रहिवासी आहे. पुसेगावपासून मासुर्ण्याकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्याला प्रत्येक गावामध्ये दोन्ही बाजूनं गटार आणि त्याच्यावरती पूल असे बांधकामाची इथली एकंदर आत्ता दिसणारी परिस्थिती आहे. या दोन्ही गटाराच्या मधली जी रुंदी मोजली तर अनेक ठिकाणी रुंदी कमी जास्त करण्यात आलेली आहे. ती का कमी जास्त करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण, कोणाचे हितसंबंध असा काही प्रकार आहे का, अशी आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक शंका आहे. आणि असेच जर देवाणघेवाण काही नसेल आणि खरंच प्रशासन काही लोकांच्यावरती किंवा लोकांना नुकसान होऊ नये अशी कृपादृष्टी ठेवणार असेल, तर आम्हाला जी समजलेली माहिती अशी आहे की हाच रस्ता पुढं औंधमधल्या केदार चौक या चौकातून पुढं जातो आहे आणि त्या चौकामध्ये असणाऱ्या गोरगरिबांची घरं ही यांनी ज्या लाईनआउट टाकलेली आहे त्याच्यामध्ये पडत आहेत. यांची अशीच जर कृपादृष्टी अनेक ठिकाणी असेल आणि अनेक ठिकाणी रस्त्याची मोजमापं कमी जास्त होणार असतील, तर तोच नियम त्या चौकात लावून या लोकांची घरं सोडून घराच्या आतल्या बाजूनी रस्ता आणि नाले करावेत अशी आमची मागणी आहे आणि शासनाला तशी नम्र विनंती आहे. अमृतराव गारगे, अध्यक्ष माजी सैनिक संघटना औंध. आज पुसेगाव औंध मासुर्णे असा रस्त्याचे काम चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही मागील 2 महिन्यापूर्वी एक अर्ज बांधकाम विभागाला ओडूजला दिला होता. त्या संदर्भात त्यांनी झाडं वगैरे काढलेली आहेत, त्याप्रमाणे त्यांनी झाडंही लावावी अशी आमची संघटनेची मागणी आहे. त्याच्यानंतर जे रस्त्याचं मोजमाप चाललं आहे, कुठं जास्त आहे कुठं कमी आहे, वेडीवाकडी वळण करून हे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. तरी जशी झाडे काढलेली आहेत त्याप्रमाणे नवीन झाडे यांनी लावावी ही आमची मागणी आहे. आणि जिथे त्यांनी पूल वगैरे असे बांधलेले आहेत त्या पुलाचा तंतोतंत प्रत्येक ठिकाणी जे आहे त्याच्यात विसंगती आहे. ज्याप्रमाणे पूल पाहिजे त्याप्रमाणे पूल त्यांच्या हिशोबाने बांधले, परंतु गटारे बाहेर आहेत कुठं आत आहेत, तरी असं न करता योग्य पद्धतीने आणि करावी ही अपेक्षा आहे. अर्जाप्रमाणे त्यांनी आम्हाला जे दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी झाडं वगैरे काढून नवीन स्टँडवर अतिक्रमण काढले, तरी त्यांना मी PWDवाल्यांना बांधकाम विभागाला धन्यवाद देतो. तरी इथून पुढं जे शेतीच्या पद्धतीनं जे काम चालू आहे ते त्यांनी थोडी थांबवावं आणि व्यवस्थित वेडीवाकडी वळण घेऊन जिथं मोजमाप कमी जास्त केलेलं आहे ते योग्य प्रकारे करावं ही आमच्या सैनिक संघटनेकडून मागणी आहे. धन्यवाद. आणि धनाजी आमले, माजी सैनिक संघटनेचा सचिव औंध. इथं हे राज्यमार्ग चाललेला आहे, मासुर्णे पुसेगाव औंध आणि मासुर्णे हा रोड. तर ह्या रोडवरती जागोजागी अशी तफावत आलेली आहे मीटरमध्ये, की एका ठिकाणी 20 मीटर भरतं आहे, एका ठिकाणी 14, एका ठिकाणी 12. मी ज्या या पॉईंटला उभा आहे ह्या ठिकाणी अक्षरशः हे जे मीटर आहे तो 12 फक्त भरतो आहे. तर अशी शंका होते की हे जे इंजिनियर आहेत ह्यांना ह्या टेपचं काही कळत नाही का? सर्वसामान्यांना आज ह्या टेपमध्ये मापामध्ये कळतं आहे, तर आज ह्या इंजिनियरना कळे ना का की 20 मीटर 12 मीटर 14 मीटर हे काय आहे? आज जर सर्वसामान्याला हा प्रश्न पडतो आहे की एवढे मोठे इंजिनियर भरून प्रशासन हे डोळे दाखवून काम चाललं आहे का? एका ठिकाणी कमी पडलेलं आहे माप, कमी एका ठिकाणी जास्त असं का? ते स्थानिक का लोकांचं का गावगुंड्यांना हाताशी धरून हे काम चाललेलं आहे का? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. येणाऱ्या काळात हे जर काम जर व्यवस्थित पद्धतीने नाही झालं तर आता हे काम आम्ही बंद पाडलेलं आहे का ग्रामस्थांनी? तर इथं व्यवस्थित पद्धतीनं काम नाही झालं तर आम्ही आंदोलन चांगल्या प्रकारे छेडणार आहे. जर आंदोलनानं नाही झालं तर उपोषण, उपोषण नाही झालं तर तुम्हाला आत्मदहनसुद्धा करणार आहे.
ठीक आहे। आम्ही कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होता कामा नये, प्रशासनाने जागृत व्हावं आणि हे कामं व्यवस्थित करावीत, अन्यथा प्रशासनाला ग्रामस्थांचा झटका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज एवढे आम्ही फिरलो पण आम्हालाही कुठं अशी तफावत मिळालेली नाही। कॉर्नरला बाजूचे नाळे जे घालेले आहेत, एका साईडला सरळ गेलेले आहेत, दुसऱ्या बाजूला असं कॉर्न त्याला वाकडे तिकडे असे केलेले आहेत। सरळ मार्गात जर जागा असून सुद्धा जर ते बसले नाहीत तर असा असे कामं करण्यात काय फायदा आहे। तर इथून पुढं ह्या आम्ही सर्वांचा तुम्हाला सांगतो की आमच्या ग्रामस्थांचा ठाण आहे, आमच्या गावा म्हणजे ह्या राज्यमार्ग आहे, रस्ते राज्यमार्ग हा व्यवस्थित पद्धतीनं झाला पाहिला आहे, ह्याच्या कुठल्याही प्रकारचा तर कोणाचा दबाव येता कामा नाही। व्यवस्थित पद्धतीनं कामं झाली तर ठीक, नाहीतर हे कामं कुठं आम्ही करून देणार नाही, हे कामं बंद पाडल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला व्यवस्थित पद्धतीचं काम आम्हाला हे निष्कृत दर्जाचं आणि चांगलं काम हे झालं पाहिलं आहे। रस्त्याच्या कामात त्रुटी आहे हे जर ग्रामस्थांना कळत आहे तर इंजिनिअरला काय लक्षात येत नाही, पीडब्ल्यूडी नक्की काय काम करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे। या रोडचं या ठिकाणी रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना औंधमध्ये ज्या पद्धतीचं काम सुरू आहे या कामाचा जे मोजमाप आहे ह्या मोजमापात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांमधून येत आहे। या कामावरती प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण व लक्ष नाही हे या ठिकाणी ग्रामस्थांच्या मधून येत आहे। ज्या ठिकाणी रस्त्याचं जे मोजमाप केलं गेलेलं आहे ग्रामस्थांकडून, त्या मोजमापमध्ये काही ठिकाणी 20 मीटर, काही ठिकाणी 12 मीटर, तर काही ठिकाणी 14 मीटर अशी तफावत या ठिकाणी गेला आहे। खरोखर प्रशासन अधिकारी या ठिकाणी येतातच का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तसेच या ठिकाणी 20 मीटरचा रस्त्याचं अंतर निघतं आणि 11 मीटरचं हे मधल्या पुलाचं अंतर निघतं, हे कुठल्या हिशोबात कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये बसवलेलं आहे असे प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांना निर्माण होत आहेत। खरोखर प्रशासन अशा कामांकडे लक्ष देणार का, बांधकाम विभाग झोपलंय का, अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। मी सचिन पवार। नमस्कार, मी अजिंक पटेल, गल्लीतले कल्ले या वेबसिरीजमधला पाणी। नमस्कार, मी यश दीक्षित, गल्लीतले कल्ले मधला छोटा। नमस्कार, मी विशाल सुभान, गल्लीतले कल्ले या वेबसिरीज मधला विश्लेषक। यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी करमणुकीचा भांडार म्हणजेच मुक्तागिरी एंटरटेनमेंट नावाचं एक नवीन चॅनल सुरू होतं। त्या चॅनलवरती रोज नवीन नवीन वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक अल्बम्स, कॉमेडी शोज असं बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। मंडे टू संडे हाऊसफुल शोज, तर तुम्ही ते लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, प्लीज टच टू बेल आयकॉन। थँक्यू।